मार्केटमध्ये मस्त असे गाजर यायला लागले आहेत आणि थंडीमध्ये गाजरचा हलवा खाण्यात वेगळाच आनंद आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचा मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला गाजर हे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत. गाजरला माती राहणार नाही ना याची खात्री करून घ्यायची. आता हे थोडेसे साळून घ्या. याच्यामध्ये त्याचे छोटी छोटी सफेद मुळं आहेत ती पण काढून घ्या. त्याच्यानंतरून याचे नरम झालेले शेवटचे टोक काढून घ्या. आता आपली गाजर साळून झाले आहेत तर हे किसून घ्यायचे आहेत. इथे मी एका मोठ्या किसणीने हे व्यवस्थित किसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे किती छान किसलं जात आहे. ताजे असल्यामुळे हे किसायला जास्त टाइम पण घेणार नाही. अशा प्रकारे मी सगळे गाजर किसून घेतले आहेत. आता यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि मनुके हे आपल्याला वापरायचे आहे. तर इथे मी काजू आणि बदाम सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तुम्ही हे कुटून घेऊ शकता किंवा थोडेसे मिक्सरला जाडसर दळून घेऊन ते वापरू शकता. सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. आता ह्या तुपामध्ये सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला फक्त बदाम आणि काजू टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचेत. सगळ्यात आधी याच्यामध्ये मनुके टाकायचे नाहीत, कारण मनुके हे पटक्यान जळतात आणि त्याच्यामुळे ते कडू लागतात. आता बदाम आणि काजूचा थोडा कलर बदलल्यावर आपल्याला हे मनुके टाकून पटक्यान बारीक गॅसवरच परतवायचे आणि हे काढून घ्यायचेत. मनुके टाकल्यावर हे जास्त वेळ परतवायचे नाही. आता हे काढून झाल्यावर ह्याच तुपामध्ये जर गरज असेल तर थोडंसं तूप टाकायचं आणि आपण जो किसून घेतलेला गाजर आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आता मी इथे पुन्हा तूप टाकलं नव्हतं, त्याच्यामध्येच हे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ह्या टायमाला तुमचे गॅसचे फ्लेम लो टू मीडियम पाहिजे. आता मला इथे थोडीशी तूप टाकायची गरज वाटत होती म्हणून मी याच्यामध्ये तूप टाकून घेत आहे. हा माझा पूर्ण 1 किलो गाजर होता ज्याच्यामध्ये मी आता किसून हलवा बनवत आहे. आता हे थोडंसं शिजल्यावर आपल्याला 2 कप दूध टाकून घ्यायचं आहे. मी इथे लागतं लागतं 2 कप असं पूर्ण दूध टाकलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून बारीक गॅसवर परतवत रहा. दूध हे व्यवस्थित मिक्स करून घेत आपण कंटिन्यू हे परतवत राहायचं. आता हे परतवत असताना आपल्याला याची वाफ दाबायची आहे. तर हे गॅस आपला मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं. साईड बाय साईड हे चेक करत रहा आणि मिक्स करत रहा. दूध जेव्हा थोडंसं आटलं जाईल त्या टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तर आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती गोड पाहिजे, त्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. तर साखरेऐवजी तुम्ही इथे गूळही वापरू शकता, त्यानेसुद्धा छान टेस्ट येते. पण मी इथे साखरच टाकलेली आहे. आता हे साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं.
साखर टाकल्यामुळे आता हे गाजर खूप पाणी सोडतं. आता हे कंटिन्यू मिक्स करत राहा. दूध आणि साखर हे पूर्णपणे आटोसतं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे फ्लेम कंटिन्यू चेक करत राहा. तुमची ही फ्लेम बारीक पाहिजे. हे पूर्ण जोपर्यंत आटत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये इलायची पावडर आणि काळे मिरे यांची पावडर केलेली आहे ती मी टाकून घेतली आहे आणि मिक्स केलं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते तुपामध्ये ते ॲड करून घ्यायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स झाल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि हे एकत्र करायचे. आता हे छानपणे शिजलं गेलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये काहीच ओलावा नाही आहे. मस्त दूध आणि साखर हे पूर्णपणे आटलेली आहे. सुरुवातीला जास्त गाजर होत्या. आता तुम्ही गाजरची क्वांटिटी बघू शकता. हलवा किती छान तयार झाला आहे. आता मी तो सर्व करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हीही गाजरचा हलवा बनून एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.